मुंबई गोवा महामार्गासाठी रायगडमध्ये आंदोलन करण्यात आलंय. या महामार्गाचं काम 14 वर्षांपासून रखडलंय. रस्त्याचं काम तातडीने पूर्ण व्हावं या मागणीसाठी मुंबई गोवा महामार्ग जन आक्रोश समितीच्या वतीने माणगावात आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय. दरम्यान उपोषणापूर्वी काढण्यात आलेल्या रॅलीमुळे काही काळ मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याचं देखील पाहायला मिळालं होतं. या आंदोलनामध्ये कोकणातील विविध सामाजिक संस्था देखील सहभागी झाल्या. मागील 2 वर्षापासून आम्ही अनेक सारी आंदोलनं केली, परंतु शासनाने आणि अधिकाऱ्यांना आम्हाला फक्त उत्तरे दिली, प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नाही. यासाठी आम्ही इथं आज आमरण उपोषणाला बसलोय. जोपर्यंत मुख्यमंत्री आम्हाला उत्तर देत नाही, लेखी आश्वासन देत नाही, तोपर्यंत आम्ही हा आमरण उपोषण मागे घेणार नाही. स्वातंत्र्याच्या दिवशी आज आम्हाला उपोषणाला बसायला लागतंय हे आमचं दुर्दैव आहे. स्वतःला जे भाग्यविधाते कोकणचे समजतात त्या कोकणच्या नेत्यांनी पहिला राजीनामा द्यावा.